काल दिवसा एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातले दोन आरोपी पोलीस स्टेशनला आपण ताब्यात घेतले होते. त्या आरोपींना सोडा आणि त्यांची सुटका करण्यासाठी आणि याच्यासाठी त्यांचे नातेवाईकांनी इथे पोलीस स्टेशनला गर्दी केली आणि गदारोळ सुरू केला. त्यातच त्यांनी पोलीस स्टेशनवरती दगडफेक देखील केली आणि आरोपींना देखील ते पोलिसांच्या ताब्यात घेऊन गेलेले आहे. तर ही सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी म्हणून इथल्या PI नी गोळीबार केलेला आहे. तर त्यामध्ये एक जणाला मांडीला गोळी लागलेली असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि या सर्व प्रकरणाची चौकशी होत आहे. सर, एकूण या सगळ्या प्रकरणात एक काल एक खून देखील झालं आहे, मर्डर झालेलं आहे, ह्याच घटनेशी त्याचा संदर्भ आहे का? नाही, या दोन घटना संपूर्णपणे वेगळ्या आहेत. जो मर्डर झालेला आहे तो हॉस्पिटलच्या आवारात झालेला आहे आणि तिथे दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचं आम्हाला प्राथमिक दर्शनं दिसतंय. तर त्याच्यामध्ये देखील काही संशयिताची नावं आमच्याकडे आलेली आहेत. त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस तपास करतो.